मुंबई मधल्या मालाड मध्ये बॉम्बे टॉकीजच्या जवळ राज इंडस्ट्रियल स्टेट मधील गोदामामध्ये काल भीषण आग लागली होती। काही तासांनंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले। सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये, मात्र गोदाम जळून खाक झाले। दरम्यान ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आढावा घेतलेला आहे सत्यम सिंग यांनी। मुंबईच्या मालाड पश्चिमेत असलेला बॉम्बे टॉकीज परिसरामध्ये एका गाळ्यामध्ये मध्यरात्री 10:30 सुमारास मोठी आग लागली। आपण एकंदरीत दृश्य बघितलं तर हा 1+1 असा स्ट्रक्चर्स असलेला गाळा आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल आणि ॲसिड असल्यामुळे आहेत मध्यरात्री 10:30 सुमारास जेव्हा आग लागली, आग पूर्ण भडकली। आपण एकंदरीत दृश्य बघितलं पूर्ण हा घराचं जे आहे ते इमारतीचं भिंती आहे ते पूर्ण फाटलेली आहेत, चिरा पडला मोठ्या प्रमाणात। सध्या आहेत घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचं 8 ते 10 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल 1 ते 1.5 तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहे। सध्या फायर कूलिंगचं काम जे आहे ते सुरू आहेत। एकंदरीत आपण दृश्यामध्ये बघितलं तर हे मालाड पोलीस स्टेशनच्या अवघ्या बाजूला असलेला हा गाडा आहे आणि ह्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गाडा आहेत, इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे देखील ही आग लागली तेव्हा रेसिडेन्शियल एरियामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। सध्या आहेत एकंदरीत आग आटोक्यात आणली आहेत अग्निशमन दलाकडून, जे आहेत फायर कूलिंगचे काम सुरू आहेत। मात्र ही आग कशामुळे लागलेली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲसिड आणि हे जे केमिकल आहे ते कशाकरता वापरला जात होता या संदर्भात आता अधिक तपास आहेत मालाड पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आहेत करत आहेत। कॅमेरामॅन उत्तम कुटियर सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।